सुशिया सगळ्यांना सर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज काल होता मदर्स डे, तर सॉरी लेट झाला व्हिडिओ. तर मी केक आणला होता माझ्या माझ्या आत्यासाठी आणि बघा आम्ही आणला घेऊन माझी मम्मी आणि माझ्या आत्या आणला घेऊन कसे सेलिब्रेट करत आहोत. तर आम्ही केक आणून चांगला मस्त पैकी मदर्स डे सेलिब्रेट खूप छान वाटलं. आईचा दिवस कारण मला पण एक आता मुलगी झाली आणि काहीचं काहीच कसं असतं जेव्हा जोपर्यंत आपण एक आई होत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. मी खरं सांगते, नाहीतर मला आधी असं वाटायचं की काय केलं माझ्या आईने, पण आज मला कळतंय की माझ्या आईने माझ्यासाठी किती काय केलं आणि अजूनही माझ्यासाठी ती करते. आणि त्याच्यामुळं मी ठरवलं की तिला सरप्राईज द्यायचं. मग आम्ही होते तिचा बर्थडे सेलिब्रेट केला, म्हणजे मदर्स डे सेलिब्रेट केला आम्ही. आणि माझ्या आत्याला पण, तिने पण माझ्यासाठी खूप केलं आहे. जेव्हा मी प्रेग्नंट होते आणि मग अन्वी झाली, मग जेव्हा झाली अन्वी तेव्हा पण तिने खूप मदत केली. ती रात्रभर हॉस्पिटलमध्ये यायची, ती पण माझ्या आईसारखीच आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही दोघींना घेऊन केक कट केला आणि सगळ्यांना खूप छान वाटलं. सगळेजणं खूप हॅपी होते, खूप खुश होते. आणि इथं सगळे आता केक भरत आहे एकमेकांना. तर तुम्ही असंच आपल्या घरातल्या मोठ्यांचा, आपल्या घरातल्या आईंचा, आजीचा, सगळ्यांचा बर्थडे सेलिब्रेट करा, मदर्स डे सेलिब्रेट करा, कारण त्यांनी खूप काही केलेलं असतं आपल्यासाठी. आणि सगळ्या स्त्रियांना खरंच मानाचं, म्हणजे हे माझा सलाम आहे की त्यांनी एवढं आपल्यासाठी केलं. आई काही किती काय कसं केलं बघ त्यांच्यासाठी. आणि त्याच्यामुळे हा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला, पहिल्यांदा केला आणि खूप छान वाटलं. तर असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, जे व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत भेटूया, बाय.